संभाषण मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या मागच्या सगळ्या एपिसोड्सना तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आम्हाला भरपूर हुरूप आलाय आणि असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका अगदी खास व्यक्तीला भेटणार आहोत. खरं तर या व्यक्तीची ओळख एका वाक्यात करून देता येऊ शकते, पण ती तेवढ्यापुरती मर्यादित नाहीये. लहानपणी रेल्वेच्या डब्यांमध्ये शाळा शिकणारी तोत्तोचान हिच्याशी आपल्या सगळ्यांची मैत्री करून दिली अशा चेतना सरदेशमुख गोसावी आज आपल्यासोबत आहेत. चेतनाबाई, तुमचं फॉर्मली स्वागत. खरं तर हे तुमचं होम ग्राउंड आहे, इथे मी काय तुमचं स्वागत करणार. सो आपण नेहमी बोलत असताना मला नेहमी क्युरिओसिटी याची वाटते की तुम्ही इतक्या फील्ड मध्ये काम केली आहेत, तर या सगळ्या फील्ड मध्ये काम करत असताना आणि एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही कल्चरकडे संस्कृतीकडे बघता तेव्हा काय पर्स्पेक्टिव्हने बघता? खरं सांगू म्हणजे इतकी वर्ष जेव्हा अनेक फील्डमध्ये काम करत होते तेव्हा असा काही वेगळा विचार खरं म्हणजे केला गेला नाही. थोडंसं पूर्वी संस्कृत शिकलेलं असल्यामुळे काहीतरी एक वेगळा हे नक्की होता बॅकग्राऊंडला, पण अगदी कल्चर म्हणजे काय किंवा संस्कृती म्हणजे काय असं जर तुम्हाला एक 10 वर्षापूर्वी विचारलं असतं तर कदाचित मी साधारणपणे लोकांना जे वाटतं की संस्कृती म्हणजे आपल्या फक्त परंपरा, संस्कृती म्हणजे आपले संस्कार, आई जे शिकवते ते सगळे संस्कार, आपला धर्म आणि विशेषतः धर्माशी निगडीत जे आपल्या परंपरा आहेत ते म्हणजे संस्कृती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आपलं कला आणि ह्या गोष्टी असंच म्हणलं असतं. पण व्यवस्थित इंडॉलॉजी आणि आपला आर्किओलॉजीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की संस्कृती ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे संस्कृती ही इतिहासाशी संबंधित आहेच, पण संस्कृती ही भूगोलाशी संबंधित जास्त आहे. हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना, हा कधीच पूर्वी लक्षात आला नव्हता की इतिहासांमुळे आपल्याला परंपरा दिसतात हे खरं आहे, पण मुळात इतिहासाला सुद्धा भूगोलामुळे एक वेगळं परिमाण नेहमीच मिळत असतं. तर एक सामान्य व्याख्या जर आपल्या स्टँडर्ड ह्याच्याप्रमाणे बघितलीस तर माणसानी आपल्या भोवतालाशी जमवून घेण्यासाठी जे जे काय केलं ती सगळी संस्कृती. आणि त्याच्यामुळे मग असं लक्षात येतं की एका भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या सगळ्यांची संस्कृती समान असू शकते, त्यांचे धर्म वेगळे असले तरी. हां, म्हणजे काही वेळेला ही गंमत दिसते आपली की आपण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांबरोबर असलो तरी संस्कृती म्हणून आपल्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या समानच राहतात. मग धर्मामुळे काही परंपरा आणि हे बदलत जातं किंवा वायसा वर्षा सुद्धा होऊ शकतं. यू आर ॲब्सोल्युटली राईट. तर असं एक ते वेगळं, मग हे पर्स्पेक्टिव्ह मला खरं खूप नंतर आलं आणि त्यामुळे मग आपल्या सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा झाला असं म्हणूया. अर्थातच आता अजून डिटेलमध्ये जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो सगळ्या गोष्टींचा, म्हणजे आताच बघ, आता आपलं नवरात्र चालू आहे आणि मी माझ्या अभ्यासासाठी PhD साठी काही देवीचा अभ्यास करते आहे, मग हे सगळं वाचताना त्या सगळ्या निमित्ताने अभ्यास करताना काही गोष्टी ज्या जाणवत जातात त्या पुन्हा वेगळ्या होत जातात की अरे हे आपल्याला माहितीच नव्हतं. म्हणजे आपण देवी ही अशी आहे आणि हे असंच आहे असं समजूनच सगळ्या गोष्टी करतो, पण ते सगळं दरवेळेला तसंच असेल असं नाही. तर त्याच्यात खूप वेगवेगळे न्युआन्सेस असतात, मग ते परिस्थिती म्हणजे ते काळानुरूप बदलतात, ते परिस्थितीनुरूप बदलतात, ते भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतात, ते व्यक्तीनुसार सुद्धा बदलतात. म्हणजे गंमत सांगायची तर आता आता नवरात्राचीच गोष्ट घे. लहानपणी माझ्यासाठी नवरात्र काय होतं तर मी वाड्यात राहत होते, पुण्यातल्या सदाशिवपेठेतल्या वाड्यात. तर वाड्यामध्ये आमच्या वाड्यात एक काकू होत्या, त्यांच्या घरी नवरात्र असायचं आणि त्यांच्याकडे नवरात्राला कुमारिका पूजनाचं खूप महत्त्व. तर दर दिवशी म्हणजे 9 च्या 9 दिवस एक कुमारिका जेवायला घालायची असं त्यांच्याकडे शिरस्ता होता. मग मला त्यांच्याकडे दरवर्षी, मी 11 वर्षाची होईपर्यंत दरवर्षी म्हणजे 6-7 वर्षाची असल्यापासून मी त्यांच्याकडे कुमारिका म्हणून जायची. माझ्यासाठी नवरात्र 9 दिवस रोज काकूंकडे गोडधोड जेवायला मिळणार आणि शेवटच्या दिवशी एक छानसा फ्रॉक मिळेल हे माझ्यासाठी नवरात्र होतं. ह्याच्या पलीकडे मला नवरात्राचं काही येणं देणं नव्हतं. वेरस घरात आईसाठी नवरात्र म्हणजे 9 दिवसाचे उपास होते आणि 9 दिवसांचा दिवा होता आणि तो नंदादीप घरामध्ये सतत चालू असला पाहिजे अशी ती परंपरा आजही अनेक ठिकाणी आहेच. म्हणजे जिथे घट असतात तिथे दिवा असतोच, पण आमच्या घरामध्ये फक्त दिवा होता, घट नव्हते. मग पण तो दिव्यातलं तेल डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे बघत राहायचं
हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असायचं. असं प्रत्येकासाठी त्या गोष्टीचा एक, कारण ते त्यांच्या त्यांच्या घरातून आलेल्या काही प्रथा परंपरा आहेत आणि त्याच्यातून घडत गेलेल्या काही गोष्टी असतात. तसं मग आपण बघायला लागलो की वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये, म्हणजे नवरात्र ही गोष्ट भारतभर तर आहेच पण भारताच्या बाहेर सुद्धा, म्हणजे नेपाळ वगैरे सारख्या ठिकाणी की जिथे शाक्त परंपरा खूप मोठ्या प्रमाणावर आहे तिथे पण नवरात्र असतं. मग तिथल्या काही पद्धती वेगळ्या असतील, त्या तिथल्या गोष्टीनुसार बदलतात. तिथल्या क्लायमेटिक कंडिशन असतील किंवा तिथे राहणारे लोक असतील, त्यांच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस असतील, या सगळ्यावरच त्या डिपेंडेंट आहे. आणि तुम्ही आता म्हणालात तसं की खूप इंडिव्हिज्युअल वर्शिप हा प्रकार आहे, जे आपल्यासाठी एखादा सण स्वतःपुरता असणं हे महत्वाचं असतंच. पण आता बऱ्याच सणांना आपल्याकडे उत्सवाचं मोठं स्वरूप प्राप्त झालं, जसं नवरात्रीबद्दल आपण बोलतोय की बंगालमध्ये जे नवरात्र किंवा दुर्गाष्टमी साजरी केली जाते त्याला तर युनेस्कोने इंटॅन्जिबल हेरिटेज असं स्टेटस दिलाय. किंवा गुजरातमध्ये जे गरबा खेळलं जातं हे पण एक अतिशय कल्चरल ऍस्पेक्ट आहे जो आता पूर्ण भारतभरामध्ये पसरला. अगदी आपल्याकडे महाराष्ट्रात पण आपण गरबा खेळायला लागलोय आता. सो हे जे काही उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय सणांना, हे भारतामध्ये कुठल्या कुठल्या भागांमध्ये आपल्याला दिसून येतं? हे बघ, आता ह्याच्यामध्ये ना दोन गोष्टींचा आपण विचार करूया, एक म्हणजे व्रत आणि दुसरा म्हणजे उत्सव. हा, तर व्रत हे व्यक्तिगत असतं आणि मग जसं म्हणलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये घट बसतात. आता घट बसवणं हे सुद्धा, म्हणजे आपल्याकडे नवरात्राच्या परंपरेला एक जो मोठा, ज्याला आपण ग्रांथिक किंवा धार्मिक आधार असा म्हणूया, तो पुराणांमधनं येतो. हा, म्हणजे मग बंगालच्या बाजूला कालिका पुराण आहे, देवी पुराण आहे, त्यातनं एक महत्वाचा येतो. आपल्याकडे जे सगळं आपल्याला दिसतं ते महत्वाचं मुख्यतः जे आहे ते मार्कंडेय पुराणातला जो देवी, म्हणजे सप्तशतीचा जो भाग आहे, तर आपल्याकडे सप्तशतीच्या परंपरा आहेत आणि सप्तशतीची परंपरा ही भारतभर सगळीकडेच आहे पण महाराष्ट्रात विशेषतः त्याचंच अनुकरण जास्त झालेलं दिसतं. मग त्याच्या अनुषंगाने येणारी जी व्रत आहे, म्हणजे व्रत म्हणण्यापेक्षा आपण ज्याला विधी, हा म्हणजे रिच्युअल्स, त्या सगळ्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये केलं जातं. बंगालमध्ये हे जे विधी आणि रिच्युअल्स आहेत ते मुख्यतः कालिका पुराणावरती बेस्ड आहेत, कारण कालिका पुराणाची रचना ही बंगालच्या भागामध्ये झाली, म्हणजे कूचबिहारमध्ये झाली, त्यामुळे तुला सगळ्याच पूर्व भारतामध्ये हे प्रमाणात, मोठ्या प्रमाणात दिसतं. म्हणजे बंगालमध्ये तुला ज्या पद्धतीने सगळं केलं जातं त्याच्यामध्ये बेलाच्या झाडालाच देवी मानून पूजा केली जाते. हा, शिवाय तिथे एक देवीची मूर्ती करणं आहे. मग तिचं तिथे सप्तमी अष्टमी पासूनची पूजा महत्वाची मानली जाते, म्हणजे पहिल्या दिवसापासूनची तितकी. त्या ह्याच्याप्रमाणे तू बघशील तर महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्या दिवसापासून, म्हणजे घट बसवणं आहे. तर नारद पुराणामध्ये आपल्याला घट बसवण्याची पण व्यवस्थित एक विस्तृत माहिती मिळते की घट बसवला पाहिजे. मग त्या घटाला भोवती, त्या घटाच्या भोवती धान्य पेरली पाहिजे. तर इथे कुठेतरी त्या धान्यामध्येच देवता, सगळीकडे सुबक्षील तर ह्या देवता म्हणजे दुर्गा ही एक शक्ती. हा, तर शक्ती म्हणजे काय तर एनर्जी किंवा पॉवर किंवा पोटन्सी, अशा सगळ्या दृष्टीने तू त्याच्याकडे बघशील तर ती सृजनात्मक आहे. हा, कनेक्टेड टू फर्टिलिटी, कनेक्टेड टू फर्टिलिटी, रिक्रिएशन सगळ्याच त्याच्यामध्ये आहे. आता ती क्रियाशक्ती पण असते, ती इच्छाशक्ती पण असते आणि ती संहार शक्ती पण असते. क्रियाशक्तीचाच तो भाग आहे, म्हणजे तिला काहीतरी करावं असं वाटलं पाहिजे आणि तिनं काहीतरी केलं पाहिजे. तर हे सगळं आता ह्या शक्ती किंवा हे आपल्या सगळ्यांमध्येच असतं, त्यामुळे हे जे सत्व रज तम असे जे गुण आपण म्हणतो हे सगळे त्या देवीला मध्ये कल्पून तिला त्रिगुणात्मिका असं मानून तिची पूजा केली जाते. तर तू नवरात्रातले 9 दिवस बघशील तर आपल्याकडे हे सगळं ह्याच तत्वांवर आणि हे जे आहे हे सप्तशतीमध्ये. तर मग त्याचे विधी जे आहेत ते सगळ्या ठिकाणी वेगळे, त्याच्या मागची जी फिलॉसॉफी आहे ती बहुतेक सगळ्या ठिकाणी समान आहे. हा, कारण त्यातल्या ठिकाणच्या परंपरा वेगळ्या आहेत. म्हणजे आता बघ, आता ह्याला एक धार्मिक अनुष्ठान म्हणशील तर जवळजवळ सगळीकडे सारखं आहे, पण सांस्कृतिक म्हणशील तर ते ठिकाणाप्रमाणे ते बदललेलं आहे. तर महाराष्ट्रात मुख्यतः आपल्याला घटस्थापना दिसते. आता आज आपल्याला महाराष्ट्रातही लोक दांडिया खेळताना दिसतात, तू मगाशी म्हणलीस तसं, किंवा मंडपांमध्ये देवीच्या मूर्ती बसवून त्यांची पूजा करण्याची पद्धत आज इथे सुरू झाली. पण हे उत्सवाचं स्वरूप त्याला नंतर आलं. अजून एक गंमत सांगते तुला, आता हे तर अशा पद्धतीचा उत्सव, पण आता माहितीये की नवरात्रामध्ये
हल्ली बायकाच काय पण पुरुष सुद्धा म्हणजे 9 दिवस रंग रंग फॉलो करतात. अगदी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो बायकांचा. आणि मग तो रंग नसेल तर त्याच्यासाठी आटापिटा करून आईची साडी घे, सासूबाईंची साडी घे, बहिणीची साडी घे, जे मिळेल तिथे एक बोरोस्टी या पद्धतीने ते मिळवणं चालू असत. आता आपण जर हा हे जर ग्रंथ बघितले की ज्याच्यामध्ये नवरात्राबद्दलची सगळी माहिती, तर ह्याच्यात कुठेही हे म्हटलंय का तर नाही, म्हणजे ह्याच्यात रंगाचा संबंधच नाही आहे का तर आहे बरं का. गंमत येते की देवतेच्या रंगांबद्दल बोललं गेलंय, म्हणजे मी आत्ताच उल्लेख केला की नाही की सत्व रजतम अशी त्या देवतेची आपण 3 गुण समजले, त्या प्रत्येक गुणानुरूप तिचा रंग असतो. हा म्हणून 9 दिवस त्या देवतेच्या प्रतिमेचा म्हण किंवा त्या शक्तीचा रंग जो आहे ना तो आपल्याकडे पुराणांमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे रंग कसे डिवाइड केलेले असतात, ते सत्व रज आणि तम ह्या गुणांनुसार डिवाइड केलेले असतात. म्हणजे उदाहरण म्हणून सांगते की आता तू जर सरस्वती ही सत्वगुणी असं समजलं तर मग सरस्वतीचा रंग ती शुभ्र गौरी हा किंवा ती पांढरी, म्हणजे कारण तो सत्व रंग आहे. तेच जर तू महाकाली बद्दल बोलशील, म्हणजे काली बद्दल बोलशील तर तिचा रंग हा डार्कर साइड वर, ती कालीच आहे कारण फेरोशियस फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये सगळे तमोगुण आहे म्हणून ती काली आहे. मग महालक्ष्मी ही रजोगुणी आहे, ती गोल्डन येलो अशा प्रकारचे रॉयल कलर्स सगळे, कारण तिला काहीतरी करायचं असतं बरोबर, म्हणजे आणि तिने काहीतरी केल्याशिवाय काही घडणार नसतं. तर अशा पद्धतीने देवतेच्या रंगांविषयी उल्लेख आहे का, तर आहे. पण म्हणून देवाची साधना करणाऱ्या साधकांनी किंवा भक्तांनी अशा रंगाचे कपडे घातले पाहिजेत का, तर असा काही कुठे उल्लेख नाही. हा म्हणजे तुम्ही रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून देवाची पूजा करा असं काही म्हणलेलंच नाहीये. इनफॅक्ट पुराणाच्या काळामध्ये म्हणजे साधारण 3र्या शतकापासून ते 1000व्या शतक म्हणजे 12व्या शतकापर्यंत साधारण पुराणांची रचना आहे असं जर आपण बघितलं, 15 शतकापर्यंत पण काही आहे, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर रंग वेगवेगळे असतील का कपड्यांमध्ये, ही पण शंका. हा पण एक विचार करण्याची गोष्ट आहे की ज्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अजून घडत होत्या, त्यामुळे हे इतकं गमतीशीर कारण पेपर मध्ये जेव्हा कलर्स येतात तेव्हा त्याचं पण इतके डिटेल्स येतात, फिक्कट नारंगी किंवा फिक्कट गुलाबी कलर, हे सगळे कलर तेव्हा असणारच नाहीत की नाही. पण आज हे सगळं आपण करतो, आता ह्याच्यात चूक बरोबर चांगलं वाईट असं काहीच नसतं. बघ आता ह्याला तुमच्या भाषेमध्ये पॉप कल्चर, पॉप कल्चर हा म्हणजे एक मुळातला एक परंपरेने आलेली संस्कृती आहे आणि एक आता नव्या काही गोष्टी घडू पाहतात अशी एक संस्कृती आहे, त्या दोघांचंही मिश्रण जे आहे ते आपण आपल्या संस्कृतीमध्ये आचरतो आणि आता हे आपण आपल्यामध्ये हळूहळू इतकं एकजीव करत चाललोय की अजून 50 वर्षांनी समजा तुझी नातवंड जेव्हा हे बघतील तेव्हा त्यांच्यासाठी हे लाईक अ गिव्हन थिंग असेल, राईट. म्हणजे आमच्यासाठी जशा काही गोष्टी की हा हे असंच होतं किंवा हे तसंच होतं तसं हे असणार आहे, तर हे असे संस्कृतीमधले बदल घडत जातात ते आपल्याला आपल्या सणांमध्ये उत्सवांमध्ये सुद्धा दिसत जातात. आता नवरात्राचं आणि जसं आपण सुरुवातीला म्हणालो की हे बदल वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसत जाणार आहेत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे कलकत्त्यामधल्या पूजेबद्दल आपण बोललो किंवा काश्मीरमधलं मी तुला सांगितलं, महाराष्ट्रातले आपल्याला घट तर माहीतच आहे, तसं आपण फार कधी ह्याचा आपल्याला माहितीच नाही अशा काही गोष्टी, म्हणजे अगदी आपल्या शेजारची राज्य ग म्हणजे तेलंगणा, कर्नाटक, त्याच्या खाली तमिळनाडू, ह्या सगळ्या ठिकाणी पण नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. हा म्हणजे आपण मगाशी म्हणलं तसं की नवरात्र तर सगळीकडे असतं, तुला तेलंगणाची गंमत सांगते, तेलंगणा ह्याला ते नवरात्र म्हणतच नाही हा, पण असतो तेच 9 दिवस आणि 10व्या दिवशी दसरा, तर त्याला ते बथकम्मा म्हणतात किंवा बथुकम्मा. गमतीशीर आहे ही सुद्धा. आता बथुकम्माची खरं तू जर हे बघशील तर काय आहे, तर सतीची गोष्ट तुला माहित आहे, माहित आहे काय सांग. एक गोष्ट त्या दोघांच्या लग्नाची आहे आणि एक गोष्ट लग्न झाल्यानंतर जेव्हा दक्ष महायज्ञ करत असतात त्यावेळी तीच गोष्ट आपण हा म्हणजे सतीचं लग्न शंकराशी भिकारड्याशी लग्न झालंय असं दक्षाचं म्हणणं असतं आणि मग त्याच्या यज्ञात तो शंकराला बोलवत नाही, मग सती तिथे जाते आणि तो शंकराचा अपमान करतो आणि मग संतापाने मी तुझा यज्ञच उद्ध्वस्त करते असं म्हणून सती त्या
यज्ञात उडी मारते आणि मग पुढचं ते शक्तीपीठ वगैरे आपण आता त्याच्याबद्दल नको बोलूया, पण ही गोष्ट ही आहे. तर मग ती सती पुढे पार्वतीच्या रूपाने जन्माला आणि मग ती आणि मग पुन्हा एकदा ती शंकराला वरते, ती ही गोष्ट आपल्याला माहिती. तर ही जी सती यज्ञामध्ये गेली तर तिनं पुन्हा यावं म्हणून लोकांनी तिची पूजा अर्चा केली की माते तू जिवंत हो. आणि मग ती ह्या दिवशी पुन्हा आली अशी एक तिथे समजूत आहे. आणि म्हणून बथुकम्मा याचा शब्दशः अर्थच माते जिवंत हो. अम्मा म्हणजे आई, आपल्याला माहितीच आहे ना, म्हणजे आंबा या शब्दाचं झालेलं ते कलोकियल रूप आहे अम्मा. तर आंबे परत ये, आंबे जिवंत हो. सो ओ गॉडेस कम अलाइव, ओ मदर कम अलाइव, असा तो बथुकम्मा शब्दाचा अर्थ आहे. त्याच्यामुळे ती त्या दिवशी आली अशी एक समजूत आहे. आणि म्हणून तिथपासून तो 9 दिवसांचा उत्सव आणि तिथे तो प्रतिपदेला सुरू होत नाही, तो अमावस्येला सुरू होतो, एक दिवस आधी सुरू होतो. आणि मग ते वेगवेगळ्या दिवशीचे वेगवेगळे नैवेद्य, त्यांचे पूजा अर्चेचे प्रकार, असं सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता हे करताना ह्याच्यात अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की नंतरच्या काळात केव्हा तरी, म्हणजे हे मुळात पौराणिक कथेला धरून आलेलं आहे, तर ती सतीच आहे, ती पार्वतीच आहे, तिचंच ते रूप आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. ती गौरीच आहे, पूजाची जी केली जाते ती गौरीच आहे. पण नंतरच्या काळात केव्हा तरी, म्हणजे अर्ली मिडीएवल ज्याला आपण चोल आणि चालुक्यांच्या ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक धर्मांगद नावाचा राजा होता, धर्मांगद हा, तर त्याला म्हणे त्याची खूप म्हणे 100 मुलं नाही म्हणजे जगली नाही आणि एक मुलगी होती ती जगली. तर मग ती तिची मुलगी जगली ती बथुकम्मा, म्हणजे ती जिवंत झालेली, म्हणजे तिला त्यांनी देवीचं स्वरूप की बाकी इतके सगळे झाले नाहीत आणि ती जगली, अशी तिला जीवन लाभलं आणि मग ते तसं सगळ्यांना मिळो अशा पद्धतीची ती त्याच्यामागची. आणि अशा अनेक कथा आहेत म्हणजे तिथे. आता ऍक्च्युली तिथे काय केलं जातं मग बथुकम्माच्या वेळेला, तर देवीला जिवंत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधी सुगंधी फुलं गोळा केली गेली आणि त्याच्यामुळे देवी जिवंत झाली. आणि तसं पण देवी ही फुला ही पुष्पप्रिया आहे, तिला फुलं आवडतात अशीच कल्पना असते. तर म्हणून मग तेलंगणामध्ये बथुकम्मा हे फुलांच्या रूपाने साजरं केलं जातं, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारची औषधी फुलं आणतात. त्याच्यात सुद्धा एक गमतीशीर गोष्ट आहे बरं का, की ही फुलं म्हणे पुरुषांनी खुडून आणायची असतात. हा, आणि त्या सगळ्याची जी रचना आहे ती घरातल्या बायका करतात. मग त्या सगळ्या स्त्रिया मिळून त्या पुरुषांचा असा सॉरी पुरुषांचा नव्हे फुलांचा, पुरुषांनी खुडून आणलेल्या फुलांचा एक असा डोंगरासारखा आकार करतात. आता तू नीट बघितलंस तर ते लक्षात येईल की हे डोंगर जे आहेत ना, किंवा तो जो पिरामिडल शेप ज्याला आपण म्हणू शकू, तो जो आहे ना तो देवळांमधल्या गोपुरांवरती जे पिरामिडल तसा तो दिसतो, म्हणजे कुठेतरी ते देवीचंच हे आपण घरात आणल्याचा त्याच्यामध्ये फील असतो. आणि मग त्या सगळ्याच्या अगदी वरती देवीच्या प्रतिमेची स्थापना केली जाते, किंवा हळदिनी देवी बनवली जाते आणि त्याची पूजा केली जाते. मग त्याच्या भोवती मग बथुकम्म्याची गाणी असतात, आपण जसं भोंडल्याभोवती फिरतो आणि भोंडल्याची गाणी म्हणतो, तसं वेगवेगळ्या किंवा गरब्यामध्ये जसं मध्ये तो घट ठेवलेला असतो त्याच्यात दिवा असतो आणि त्याच्या आसपास मग तो गरबा खेळला जातो. हा, अगदी त्या पद्धतीने, हा त्या पद्धतीने इथे बथुकम्म्याच्या भोवती म्हणजे त्या. आता पुढे आपण मगाशी संस्कृतीबद्दल बोलू, तर आता हा बथुकम्मा हा जो सण आहे तो तेलंगणात जरी होता तरी तो काळाच्या ओघामध्ये खूप महत्वाचा उरला नव्हता, म्हणजे तो थडो त्याचा हे कमी झाला होता. पण जेव्हा तेलंगणा हे राज्य म्हणून स्वतंत्र होण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यांनी पुन्हा ह्या सणाचा सार्वजनिक रूपाला थोडा थोडा जास्त हे द्यायला सुरुवात केली. म्हणजे बघा कसं की हळूहळू तो त्यांच्या अस्मितेचा एक सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असं ते व्हायला लागतं. त्यामुळे आज तो तेलंगणाचा राष्ट्रीय किंवा राज्याचा सण असल्यासारखा समजला. आपण कल्चरल आयडेंटिटी असं म्हणतो, करेक्ट. सो ती कल्चरल आयडेंटिटी स्वतःची आता लोकांपर्यंत आणण्यासाठी त्यांनी तो उत्सव जो आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणात साजरा करायला सुरुवात केली. असंच थोडस तू कर्नाटकचा दक्षिण कर्नाटकचा थोडा भाग किंवा तमिळनाडू मध्ये गोल्लू म्हणजे बाहुल्या
तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चैत्र गौरीला जशी सजावट केली जाते तशी त्या भागामध्ये नवरात्रीला केली जाते. आणि घरामध्ये प्रत्येकाच्या घरी ते गोल्लू म्हणजे वेगवेगळ्या बाहुल्यांची सजावट केली जाते. आता तिथेही तू बघशील ना तर ती पण अशी पिरामिडल पद्धतीने केली जाते आणि मग त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या बाहुल्या, मग त्याच्यामध्ये देवच असायला पाहिजेत असं नाही, मग सामान्य माणसं असतील, म्हणजे किल्ल्यावर जसं आपण मावळ्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत सगळं असतं तसं तिथे सामान्य माणसं असतील, सामान्य माणसांचं म्हणजे जनजीवन दिसणाऱ्या बाहुल्या असतील, काही ज्याला आपण यक्ष गंधर्व किन्नरांच्या श्रेणीतले असे असतील किंवा मग प्रत्यक्ष देवता असतील. आणि मग त्यांची रचना करताना सुद्धा ती त्या उतरंडीप्रमाणे केली जाते, म्हणजे सगळ्यात वरती देव असतील आणि मग खाली खाली सामान्य माणसांपर्यंत. आता इथे सुद्धा तो गोपुरांच्याच ह्याचा दिसतो, म्हणजे कुठेतरी देवळाचंच प्रतीक घरात आल्यासारखं. आणि मग हे घराघरामध्ये त्याची रचना केली जाते. मग आपल्याकडे जसं आपण चैत्रगौरीचं हळदी कुंकू असतं तसं घरी घरी बायका एकमेकांच्या घरी जातात, त्या गोल्लूंचं ती सगळी सजावट बघणं आणि मग त्यांचं हळदी कुंकू घेणं एकमेकांना किंवा गोडधोड देणं अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे नवरात्र संपतं ज्या वेळेला, त्यावेळेला त्यातली एखादी बाहुली ही प्रतीकात्मक रूपाने झोपवली जाते आणि मग ते सगळ्याच्या सगळं एका विशिष्ट दिशेला हलवलं जातं फक्त थोड्यासाठी की आता हे सगळं संपलं. की आपण जसं म्हणतो की आपल्याकडे हे पूर्वीपासून आहे की देवतांना आवाहन करायचं आणि देवतांना निरोप द्यायचा की तुम्ही या मृत्तिकामय मूर्तीमध्ये या. आणि मग जेव्हा पूजा संपते त्यावेळेला आपण ते यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिकी पार्थिवीम असं म्हणून त्यांना निरोप देतो की आता तुम्ही आपापल्या स्थानी परत जा. तर ही पद्धत पुन्हा तुला तिथे दिसते, तर ती आपल्याकडे सगळी. आणि मग एरवी म्हणजे तमिळनाडू मध्ये देवळांमध्ये मग नवरात्र असतं, म्हणजे देवतेची पूजा अर्चना जी आहे ती तिथे सगळीकडे होत असते. तर हे एक वेगळंच आपल्याला हे फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन पण आहे. कारण नंतर आपण बघतो की नॉर्थ इंडियामध्ये उत्सव या प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवरात्र साजरं केलं जातं, पण सदर्न इंडियामध्ये सुद्धा उत्सवाचं स्वरूप इतकं मोठं झालंय आणि वेगळं आहे. हे नवीन आहे अगदी खरं. आणि ह्या दोन्ही ठिकाणी तू बघशील तर एक सामाजिक उत्सवासारखा एक भाग आहे आणि मग व्रतांच्या रूपाने म्हणजे त्याच्यासाठीच्या साधनांच्या रूपाने हे पुन्हा घराघरामध्ये किंवा व्यक्तिगत होण्याच्या गोष्टी आहेतच. म्हणजे दोन्हीकडे याच्यामध्ये तांत्रिक पूजाअर्चा सुद्धा खूप आहे. म्हणजे नवरात्र हे तंत्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी पण खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी पण ते होतच असत. सो हे कधीच आपल्याला म्हणजे आपण म्हणजे केलेलंच नसतं. तर मला ते नेहमी वाटतं की केव्हा तरी हे करून बघायला पाहिजे. म्हणजे जसं कलकत्त्याची दुर्गा पूजा बघण्यासाठी उठून लोक जातात तसं मुद्दाम बथुकम्मा बघण्यासाठी एकदा तेलंगणाला जायला हवं किंवा गोल्लू बघण्यासाठी तमिळनाडूमध्ये जायला हवं असं. पण म्हणजे अशी खूप व्हरायटी दिसते. या सगळ्याच्या शेवटी दसरा हा एक पुन्हा महत्वाचा आपल्याकडे, म्हणजे नवरात्राचं कल्मिनेशन हे दसऱ्यात होतं. आणि मग पुन्हा आपल्या मायथॉलॉजीकडे आपण गेलो, म्हणजे आपल्या दैवतशास्त्राकडे गेलो की महिषासुरमर्दिनीनी युद्ध करून 9 दिवसांनी महिषासुराचा पाडाव केला, त्यामुळे तो 10वा दिवस तो विजयादशमी ज्या दिवशी विजय मिळाला अशी एक त्याच्याबरोबरची आहे. त्याचबरोबर रामानी रावणावरती रावणाशी युद्ध करून त्याचा वध करून जिंकलं अशी पण एक त्याच्यामागची आहे. बट दोन्ही पद्धतीने बघितलंच तर तो दसरा हा आपल्याकडे विजयाचा उत्सव समजला जातो. आणि मग त्याच्या बरोबरीने तू बघशील तर शस्त्रपूजा करणं मग तो किंवा म्हैसूरमध्ये दसरा हा एक काय म्हणतात त्याला पॉलिटिकल किंवा राजकीय उत्सव आहे. हा म्हणजे म्हैसूरमध्ये पुन्हा नवरात्र किंवा व्यक्तिगत पूजाच्या घराघरात होत असते, पण फार मोठ्या प्रमाणावरती तिथे जो दसरा साजरा केला जातो तो त्या राजघराण्याचा म्हणून केला जातो आणि सगळं गाव तिथे लोटतं त्या राजघराण्याचं हे बघायला. तर तो म्हणजे आपल्याकडे नवरात्र हे सर्वच ठिकाणी तू बघशील तर एकीकडे तो धार्मिक हे जसं आहे तसं तो पॉलिटिकल ऍस्पेक्ट पण त्याला आहे. उल्लंघन किंवा शस्त्रपूजा ह्याच्यामध्ये म्हणजे कदाचित ह्याच्या मागचं एक असं असू शकेल का की साधारणपणे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला राजे मोहिमांवर निघत असत तर आपल्याकडे मान्सून असतो आणि देशभर पाऊस असतो, तर त्या काळामध्ये नवीन मोहिमेला जाणं शक्य नाही. म्हणजे बहुतेक सगळ्या ठिकाणी सगळं थांबलेलं असायचं. तर मग पाऊस संपल्यानंतर शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र होतं, पाऊस थांबतो, मग तो योग्य काळ
मोहिमांना निघण्याचा. त्यामुळे तिथून कुठेतरी तो दसऱ्याशी त्या ह्या सगळ्याशी त्याचा हे आला असेल संबंध, कदाचित जोडला गेलेला शस्त्र पूजेचा संबंध. हा म्हणजे आपणच मोहिमांना निघायचंय, जाण्यासाठी तयार आहात किंवा तुम्ही जाऊ शकता. हो म्हणजे मोहिमेला निघण्याआधी तुम्ही तुमचे शस्त्र स्वच्छ करणार, ती परजणार, त्याला धार लावणार, त्याची पूजा करणार. आपल्याकडे प्रत्येकच गोष्टीला अशा पद्धतीने मान्यता आहे. तिसरी एक ह्या सगळ्यामध्ये जे पूजांच्या मध्ये की सरस्वती ही जी शेवटच्या 3 दिवसांमधली महत्वाची सत्वगुणी जी आहे, ती मग विद्यादात्री पण आहे. त्याच्यामुळे मग कुठेतरी त्या सगळ्याचा संबंध हा ज्ञानाशी आहे, विद्येशी आहे. आणि म्हणून मग केरळ सारख्या ठिकाणी विद्यारंभ हा खूप महत्वाचा भाग जो नवरात्रामध्ये केला जातो. म्हणजे पूर्वी मला आठवते की महाराष्ट्रात आम्ही सुद्धा दसऱ्याच्या दिवशी पाठीपूजन असं अनेक वेळेला शाळेत मुलांना घालायचं तर पहिल्यांदा दसऱ्याच्या दिवशी पाठवलं जायचं. किंवा आमच्या वेळी पाठीपूजन नव्हतं कारण पाट्या नव्हत्या एवढ्या, पण पुस्तक पूजन होतं. बरोबर, म्हणजे विद्येची पूजा. बरोबर, सो विद्येची पूजा. पण केरळमध्ये मग तो नवरात्राचं महत्वच विद्यारंभात अशा पद्धतीने. आणि मग एकूणच हे दिसतं म्हणजे की आपल्याला ह्या सगळ्यातनं शेवटी महिषासुरमर्दिनी किंवा दुर्गेनी महिषासुरावर मिळवलेला विजय असो, किंवा रामानी रावणावर मिळवलेला विजय असो, किंवा विद्येची पूजा असो, अर्थ शेवटी काय झाला ग, की हा जो अज्ञानरूपी अंधार आहे किंवा आमच्यामध्ये असलेले हे जे सगळे तमोगुण आहेत, आमच्यामध्ये असलेले हे जे विकार आहेत, ह्याच्यावरती तेजानी ह्याच्यावरती सत्वगुणांनी केलेली मात, तर हा त्याचा फिलॉसॉफिकल अंडरकरंट शेवटी राहतो. आणि मग ते होतं म्हणजे की कुठल्याही गोष्टी हे एक रिच्युअल लेवलला एक असतं, टेक्स्च्युअल लेवलला एक असतं, म्हणजे काहीतरी आपण वाचतो त्याचे आपल्याला शब्दिक अर्थ वेगळे दिसत असतात, त्याच्यातल्या गोष्टीतनं आपल्याला एक वेगळं काहीतरी. आणि मग तुम्ही अजून त्याचे पदर 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 उलगडत गेलात की काहीतरी अजून वेगळंच हाताला लागतं. तर हा सगळा जो भाग आहे ना, तो मला असं वाटतं की मुद्दाम अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्याला जे सतत वाटत राहतं ना की संस्कृती किती स्टॅग्नंट आहे किंवा ती आम्ही ठरवली तशीच आहे, हा सगळा पर्स्पेक्टिव्ह ना ह्या अभ्यासातून कदाचित थोडा वेगळा बदलत. अगदी हे तू अगदी खरं म्हणालीस. मी तुला मला सहज ह्याच्यावर आठवलं म्हणून एक गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे माझ्याच बाबतीत आयुष्यात घडलेली आणि वेगळीच आहे, म्हणजे डायरेक्ट काही संबंध नाही, पण सांगते तुला. मी कॉलेजमध्ये असताना एकदा अभ्यास करत असताना आतमधल्या खोलीत अभ्यास करत होते, बाहेर अंगणात 2 छोट्या मुली वाड्यात खेळत होत्या आणि त्यांच्या अशा खूप मोठमोठ्याने गप्पा चालल्या होत्या आणि त्या एकमेकींना अशा चढावडीने सांगत होत्या की माझी भावली कशी जुनी आहे, किती जुनी आहे. तर त्यातली एक जण ही ना इतकी जुनी आहे, इतकी जुनी आहे, इतकी जुनी आहे की माझ्या आजीच्या वेळची जुनी आहे वगैरे असं काहीतरी एकमेकींचं चाललं होतं. दुसरीला काय एकदम स्फुरण होती, म्हणली तुला तर माहितीये का माझी भावली इतकी जुनी आहे की माझी आई सुद्धा झाली नव्हती ना तितकी जुनी आहे. तर दुसरी तिला म्हणाली ए आई कधी होते का, ती असतेच आपण तिला होतो. मला ते ऐकल्यावर फार गंमत वाटली. पण आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये जेव्हा आपण पुढे जाऊन सगळ्याचा विचार करतो तेव्हा असं लक्षात आलं की आपण अनेकदा ना आपली संस्कृती किंवा आपल्या ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा गृहितच धरत असतो की ते असतेच. हा म्हणजे त्यात काही बदल होत नाही, ते तसंच असतं जे काय आपण पुढे जाऊन. पण नाही ना, नंतर लक्षात येतं, आपण जेव्हा नीट अभ्यास करायला लागतो तेव्हा लक्षात येतो की प्रत्येक संस्कृतीचा पण एक इतिहास असतो. हा म्हणजे इतिहासाने संस्कृती घडते हे आपल्याला माहितीच आहे, पण त्या संस्कृतीचा पण एक इतिहास असतो. म्हणजे आपण आता आपण अभ्यास करताना हे बघितलं की देवतांचा इतिहास असतो. मला देवतांचा कसा इतिहास असेल, म्हणजे दुर्गा असतेच, गणपती असतोच, पण आपल्याला त्याच्यामध्ये जे बदल झालेले दिसतात ते होत गेलेले असतात. आणि मग ते काळाने बदलतात, ते परिस्थितीने बदलतात, ते ठिकाणांप्रमाणे बदलतात, ते माणसांच्या विचारानुसार बदलतात. त्यामुळे आपण असं जे ते असतंच असं गृहीत धरतो आणि मग आपल्याला त्याच्या पलीकडचं काही दिसत नाही. पण हे एकदा गृहीत न धरता जेव्हा आपण बघायला लागतो, म्हणजे मगाच्याच उदाहरणाला जर थोडस एक्स्ट्रापोलेट केलं तर आई असतेच असं म्हणून मग आई असतेच तर ती कशीच असली पाहिजे हे आपण ठरवून टाकतो. म्हणजे मग ती परफेक्टच असते, तिच्यात कधी काही चुकीचंच असू शकत नाही असं करून तिच्या माणूस असण्याचाच हक्क आपण काढून घेतो. पण तीच गोष्ट आपण संस्कृतीच्या बाबतीत करतो की सगळं परफेक्टच असणार आणि आमच्या परंपरा ह्या परफेक्टच आहेत असं करून टाकतो. पण तसं नसतं ना, म्हणजे बदलत जातात गोष्टी. जसं मगाशी आपण म्हणलं की नवीन रंगीत वेगळ्या वेगळ्या रंगांचे कपडे सगळ्यांनी एका दिवशी घालणं ही आजची संस्कृती आहे, ही पूर्वीची नव्हती. आता ह्याच्यात चूक आहे का? काहीच कारण नाही ना, गोष्टी बदलतात.
आणि तशी संस्कृती पण बदलते बदलते आणि ती बदलल्याने ती कमी होत नाही किंवा ती वाईट होत नाही. म्हणजे जसं आई आपल्याला जेव्हा कळायला लागतं मोठं झाल्यानंतर की अरे आई पण एक हाडा मासाचा माणूस आहे आणि एखाद्या माणसामध्ये असतात तसे चांगल्या वाईट गोष्टी तिच्यात पण आहेत, त्याच्याने आपली आई आपल्यासाठी कमी होत नाही किंवा तिचं आपल्यावरच आपलं तिच्यावरचं आणि तिचं आपल्यावरच प्रेम कमी होत नाही. उलट आपण तिच्याकडे जास्त चांगल्या सशक्त नजरेने बघायला लागतो की ही अशी हाडामासाची चुका करू शकणारी गुणदोष असणारी बाई असून सुद्धा ती आई म्हणून किती भारी. तर थोडासा कुठेतरी आपला आपल्या संस्कृतीशी असा एक जोड दुवा असतो असं मला वाटतं. हा हा आपण नेहमी आपल्या आर्किओलॉजीच्या ह्याच्यात म्हणतो ना की शेवटी इट्स ऑल अबाउट इंटरप्रिटेशन. पण मला हा पॉइंट आणि हे अॅनॉलॉजी खूप जास्त आवडली कारण दोन्हीकडे आपण समजून घेण्यात कमी पडतो, आईलाही समजून घेण्यात कमी पडतो आणि कदाचित संस्कृतीलाही समजून घेण्यात आपण कमी पडत असतो. पण मला वाटतं की आपल्या दोघींमध्ये आपल्या सगळ्या टीममध्ये या सगळ्या चर्चा इन्फॉर्मली चाललेल्याच असतात आणि त्या खूप मजेशीर असतात आणि आपल्या प्रेक्षकांनी त्यामध्ये सामील व्हावं हे आपल्याला नेहमीच वाटत असतं. अगदी खरं. सो पॉडकास्ट इज द बेस्ट वे टू ऍक्च्युअली इन्क्लूड आवर ऑडियन्स इन दिस कॉन्व्हर्सेशन. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा फॉर्मली, जे की बोलायची गरजच नाहीये. नाही नाही, मला उलट असं वाटतंय की आपण असं बोलत राहूया आणि आपण लोकांपर्यंत पोहोचत राहूया आणि आपल्याला पण लोकांकडून नवीन नवीन गोष्टी समजून घ्यायला आवडेल. तर बघूया अजून आपल्याला काय काय ह्याच्यातनं सापडतंय. आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये या व्रत वैकल्यांच्या आणि या उत्सवांच्या काय परंपरा आहेत आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संभाषणला सबस्क्राईब करा.